आदर्श करिअर अकॅडमी बादुरवाडी आणि गोकुळ दूध संघ प्रस्तुत कोल्हापूरचा शिवमहिमा। कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिराच्या पूर्वेस कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वराचे मंदिर आहे। या परिसराला कपिल तीर्थ नावाने ओळखले जाते। नैसर्गिक आपत्तीपासून ग्रामदैवत संपूर्ण गावाचे रक्षण करतो या श्रद्धेपोटी प्राचीन काळी कपिलेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली। घरातील शुभकार्याची सुरुवात ग्रामदेवतेच्या दर्शनाने होते। त्याचबरोबर धार्मिक विधीच्या वेळी सर्वात आधी मानाचा विडा आणि सुपारी देण्याची प्रथा आहे। एवढंच काय, श्री अंबाबाईचे मंदिर सुद्धा कपिलेश्वराच्याच परवानगीने बांधले असल्याचे इथे सांगितले जाते। चला तर मग ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरामध्ये। श्री अंबाबाई मंदिराच्या पूर्वेस तारावर रोडकडून आल्यानंतर कपिलेश्वराचं मंदिर दिसतं। हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी हेमाडपंथी आहे। गाभाऱ्यामध्ये उत्तराभिमुख शिवपिंड आहे। गाभाऱ्यात शिवपिंडी व समोर पश्चिमाभिमुख मंडपात नंदी आहे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन गणपती आहेत। मंदिराच्या बाहेरच्या भिंती कमी उंचीच्या असून मंदिराचा दरवाजा तीन शाखा द्वार पद्धतीचा आहे। मंदिरामध्ये डाव्या बाजूला हनुमानाची दगडातील मूर्ती आहे। कपिलेश्वराची मूळ पिंडी सुमारे 134 सेंटीमीटर लांब तर 97 सेंटीमीटर रुंद असून त्याची उंची 35 सेंटीमीटर आहे। गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात स्तंभ आहेत। मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर डाव्या बाजूचे एक खोली दिसते। इथे उत्तराभिमुख मंदिर आहे। या मंदिराचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आढळते, तसेच ते नंतर टप्प्याटप्प्याने केलेले असावे असे वाटते। या मंदिराच्या छतावर चार चक्रे आहेत। कपिलेश्वराच्या मुख्य मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणा घालता येत नसल्याने या मंदिराला निरंधार मंदिर सुद्धा म्हटले जाते। कपिलेश्वराच्या नावावरूनच मंदिरासमोर असलेल्या भाजी मंडईला कपिल तीर्थ मार्केट असे संबोधले जाते। या मंदिराची पिढीजात मालकी वारसा धर्माधिकारी कुटुंबाकडे गेल्या 9 पिढ्यांपासून आहे। या ग्रामदेवतेला साष्टांग नमस्कार। कॅमेरामन रोहित सुरवंशीसह मोहन कारंडे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर।